जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 12 पैकी 6 निवडणुकांसाठी आज हे मतदान होणार आहे। तर पहिल्या टप्प्यात भातुकली तसंच नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव तिवसा मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे। दरम्यान एकूण 12 बाजार समिती यांच्या 216 संचालक पदासाठी 430 उमेदवार हे रिंगणात आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। अमरावती जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितीपैकी आज पहिल्या टप्प्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला सकाळी 8 वाजतापासून सुरुवात झालेली आहे। सध्या आपण अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल या निवडणूक केंद्रावर आहोत आणि एकंदर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी ही निवडणूक सुरू होत आहे। यामध्ये अमरावती भातकुली नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव तिवसा मोर्शी या 6 मतदान केंद्रावर जी आहे निवडणूक होत असताना या निवडणूक प्रक्रियेमध्ये संध्याकाळी 5 वाजताच या संपूर्ण निवडणुकीचे निकाल जे आहे हाती येणार आहे। मात्र अमरावती बाजार समितीचा निकाल जो आहे तो उद्या हाती येणार आहे। एकंदरीत जर ही सहकाराची निवडणूक बघितली तर यामध्ये अनेक पक्षाची फाटाफूटसुद्धा पाहायला मिळाली। काही ठिकाणी भाजप काँग्रेसची युती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फूट बघायला मिळाली। कारण की अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट जो आहे तो वेगळा लढत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काही गट एकत्र लढत आहेत। त्यामुळं ही जी निवडणूक आहे चुरशीची होत आहे। मात्र आता उद्या अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।